दहावी बारावी निकालानंतर सेतू कार्यालयामध्ये दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असून जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर दाखले देण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. ही गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने यंदा विविध उपाययोजना केल्या आहेत. सेतू कार्यालयात 5 अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. या खिडक्यांद्वारे विद्यार्थ्यांना सर्वच दाखले काढता येणार आहेत अशी माहिती तहसीलदार जयंत पाटील यांनी दिली. सद्यस्थितीत 12वीचे परीक्षांचे निकाल लागलेले आहेत आणि सोलापूर शहरामध्ये बऱ्याच विद्यार्थी असल्याने अशा सर्व विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा सेतू कार्यालयामध्ये नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर यावेळेला आपण सद्यस्थितीत आपल्या 12 खिडक्या सुरू आहेत आणि नव्यानं 5 खिडक्या सुरू करण्याची आपण सेतू व्यवस्थापकांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या 5 खिडक्यांच्या ठिकाणी अतिरिक्त स्टाफ नेमण्याबाबतही आपण तशा सूचना दिलेल्या आहेत. सेतू कार्यालयात सर्वच उपाययोजना करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दाखले काढून घेण्यासाठी कुणीही दलालाकडे जाऊ नये असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. गरजू व्यक्तींना तातडीने दाखले मिळतील यासाठीही आम्ही दक्षता घेत आहोत. त्याचबरोबर माझं सर्व पालकांना आवाहन आहे की सेतू कार्यालयामध्ये अर्ज दाखल करत असताना कोणत्याही एजंटशी संपर्क न करता स्वतःहून सेतू कार्यालयामधील कर्मचाऱ्यांशी संपर्क करून सेतू कार्यालयामध्ये रितसर अर्ज दाखल करावे. हे अर्ज आपण नियमाप्रमाणे कमीत कमी वेळात निकाली काढण्याची दक्षता घेत आहोत. माझं सर्वांना आवाहन आहे की या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. 10वी 12वीचे निकाल लागल्यानंतर सेतू कार्यालयात दाखले घेण्यासाठी दररोज हजारो अर्ज येतात. दरवर्षी दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी पाहता यंदा जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त उपाययोजना केल्याचे दिसत आहे.